टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. हा भाऊ, मी समजनगरवरून बोलतोय, गणेश डोके. भाऊ, मी गाडी घेतली होती आपले बाळूभाऊ नाही का जाधव, बाळूभाऊ नांदेडचे नाही आपले बेगमपुऱ्याचे, त्यांचाच मित्र आहे मी पण. आता मी गाडी घेतली होती भाऊ, पण काय झालं आपल्या जशी पेमेंटचं थोडं हे झालं, तर मग तिथं मी शोरूमला गेलतो बरं का भाऊ, तर त्यांना म्हणलं मला पेमेंट वापस देऊन टाका. नाटक करायला लागले भाऊ, ते म्हणते संध्याकाळी पहिले म्हणजे दुपारी, मग दुपार पण गेलो भाऊ मी, तर नाही दिले त्यांनी. मला तुमचा विषय काय समजा, विषय समजून सांगा थोडं. गाडी घेतली होती आपण शोरूम, आता आपलं त्यांना जी टायमिंग दिली आपल्याकडे पेमेंट थोडं टाइम लागणार आहे, 8,500 रुपये द्यायचे त्यांना. तर मी गेलो तर त्यांना म्हणलं 15 दिवस थांबा आणते, तर ते नाही म्हणले. मग मी गाडी त्यांना देऊन टाकली ती, तर ते म्हणे दुपारी म्हणे पेमेंट घ्यायला, तर मी दुपार पण गेलो तर त्यांनी पेमेंट दिली नाही भाऊ. आणि आता कुठे काम केलं तुम्ही, काय म्हणले भाऊ, कुठे काम केलं तुम्ही? काम नाही भाऊ, गाडी घेतली होती आपण शोरूम याच्यात दिला. हा, इथं पडेगाव मधनच घेतली होती गाडी, तर ते पेमेंट द्या नाही वापस भाऊ. पेमेंट देणार तुमचं का? हा, काय पेमेंट देणार तुमचं? हॅलो, त्यांना मी 5,000 दिलते भाऊ, गाडी बुक केली जावा, गाडी मी 3 दिवस वापरली पण बोलू, त्यांना गाडी पण वापरली त्याची. त्यांचा नंबर देऊ भाऊ तुम्हाला, पण तो करंट आठवड. हा, मार भाणतोस काय भाऊ, म्हणलं त्यांचा नंबर देऊ का? काय विषय? ते पेमेंट घ्यायचं त्यांच्याकडून, ते म्हणे 1,000 रुपये कट करून. काय विषय? म्हणलं मग 5,000 म्हणले ते आपण दिले होते, तर ते म्हणे 1,000 रुपये आम्ही काढून घेऊ म्हणे. म्हणलं चालू, म्हणलं 4,000 तर द्या म्हणलं वापस. कधले होत? हो, त्यांचा नंबर देऊ तुम्हाला भाऊ. काय विषय? अहो, ते गाडी घेईल नाही का, तर पेमेंट वापस घ्यायची, त्यांना गाडी वापस दिली. हॅलो, आता तुम्हाला त्यांचा नंबर देऊ शोरूम वाल्याचा, नंबर देऊ का म्हणलं शोरूम वाल्याचा? येन कचरो चोरो कचरो पत्ताने मामले ते स्थानापर्यंत बोलूच थांब, बोला की बोला. हा, नंबर देतो भाऊ. हा, काय विषय मला सांगा जरा. ऐका, आपण ना गाडी घेतली होती याच्यात दिलं शोरूम, तर आपले पेमेंटला जर टाइम लागला त्यांना म्हणलं 15 दिवस थांबा, तर ते ऐकण नाही. मग मी त्यांना काय केलं, गाडी वापस दिली. मग ते आणि पेमेंट घेऊन जा म्हणे, 5,000 भरले होते, तर ते आणि 4,000 भेटत म्हणे. म्हणलं ठीक, म्हणलं 4 तर 4 द्या म्हणलं. तर ते तरी पण भाऊ पैशाला तंगच करू लागले, आता ही मग असं करू लागलं शोरूम आलो. तुम्ही याच्या गाडी घेतलाय, काय झाले पुढून? पूर्ण विषय सांगा ना मला. हा ना, आता आपण फायनान्सवर घेतली होती भाऊ, तर 3 दिवस गाडी आपल्याकडे होती ती. मग त्यांनी पार्किंगला बोलिलं मला, मी पार्किंगला घेऊन गेलो गाडी. मग ते नंतर काय म्हणे भाऊ, म्हणे का पेमेंटच म्हणलं 15 दिवस थांब म्हणलं, माझ्याकडे 15 दिवस पेमेंट टाइम लागणार म्हणलं, 15 दिवसांनी पेमेंट देतो म्हणलं. तर ते ऐकत नाही, तर मग मी गाडी दिली म्हणलं, मला ही गाडी बी लागत नाही म्हणलं, माझी पेमेंट मला वापस देऊन टाका. तर ते हा म्हणले. मग आता त्याने गाडी लावली शोरूमला, आणि ते बादमध्ये मला काय म्हणतो, आता ही नंतर ही पेमेंट द्यायला. गाडी गाडी घेतलं का नाही पैसे भरून? मग गाडी त्याला दिली ना कोणाला? शोरूम वाल्याला. शोरूम वाल्याला का? हो, गाडी पण काढली म्हणताय. ऐका ना,
तो का म्हणतो तुमच्या घरवाली घेऊन या आणि मग पेमेंट देतो. आता घरवालीचे माझे भांडण झालेले ती तिकडे मायरी आणि म्हणतो तिला घेऊन या तुम्ही दोघ सांगाल ते गाडी घ्यायला सांगत या आणि पेमेंट घेऊन जा. तर तुम्हाला त्यात नंबर देऊ शोरूम वाल्या शोरूम वाल्याच नंबर देऊ तुम्हाला तुम्ही काय सांगताय नेमकं तुमचं विषय मला कळना. आपली जी गाडी आहे ना आपण घेतली होती तर ती गाडी त्याच्याकडे जमा केली शोरूम वाल्याकडे. आता त्याच्याकडून आपल्याला तो 5000 देल त्यानं त्याला तो 4 देऊ लागला तर ते बी द्यायला नाही देऊ. तर आता तुम्ही बोलले तर होईन ते. तुमचं नाव काय म्हणलो? गणेश डोके. गणेश डोके साहेब तुमचं मला विषय समजना. तुम्ही एचआर डिलर्सच्या शोरूम मधून गाडी काढलो त्याचं पुढं विषय काय झालं? आता काय झालं पेमेंट ना आपल्याकडे आलीच नाही. माझ्याकडे माझी पेमेंटला टाइम आहे तर ते थांबायला तयार नव्हते म्हणून मी त्यांना त्यांची गाडी तिथं नेऊन देऊन टाकली. मग ते आपण जे डाऊन पेमेंट भरली होती ते वापस द्यायला नाही ते. असं झालं ते म्हणतो 1000 रुपये कट करीन 4000 देईन. मी त्याला बी तयार झालो मग ते बी द्यायला नाही ते 4000 देईन. आणि माझ्या नावावर लोन होत नाही. आज घरवाली नावावर केलं तर ते लोन. काय तुमचं विषय काय मला कळणार? तुमचं विषय मला कळणार नेमकं. आता ऐका तुम्ही शोरूम गाडी घेतली बरं भाऊ. तुम्ही शोरूम गाडी घेतली बरं. हा तुम्ही घेतली तुम्ही फक्त तिथं 5000 भरले गाडी काढली बाहेर आणि मग नंतर समजा तुमच्याकडे पेमेंट यायला तुमचं टेम होता तर तुम्हाला शोरूम मधून फोन आला तर तुम्ही ती गाडी तिथं नेऊन लावली त्याच्याकडे आणि मग ते बाकीचे पैसे आपले जे भरेले ते द्यायला नाही. ते म्हणतो 1000 रुपये कट करीन 4000 देईन. मग मी त्याला पण हा म्हणलो. मी गाडी घ्यायचं कॅन्सल केलो पैसे परत द्या म्हणतो का? ते गाडी तुम्ही कॅन्सल केल्या मला पैसे परत दिले नाही तुम्ही. तो काय म्हणतो 5000 दिले ना आपण तो 4 दिन. मग मी त्याला पण तयार झालो ना. गाडी एक कॅन्सल म्हणल्या पैसे रिटर्न का बघ तुम्ही. 1000 रुपये ते म्हणतो इन्शुरन्स चे कटले म्हणे. बर सांगा 4000 रुपये ते रिटर्न द्या म्हणा. हा त्याला म्हणलं तेही चालतं म्हणलं मला. मग 4000 वापस दे. मग तो म्हणतो आता येईन मग मी त्याचं तेच चाललं. केस चालू आहे? हो भाऊ. ह्याची कशाची केस चालू असते? हा भाऊ. ह्याची कशाची केस चालू असते म्हणलो? काय म्हणले भाऊ? अहो ह्याची कशाची केस चालू असते म्हणलो. माझ्यावर केस का? हा याचं काय मोठं विषय एवढं? माझ्यावर कम्प्लेंट आहे ना भाऊ. कम्प्लेंट आहे. मी ते 15 बुलेट घातले होते ना ते गुन्हा दाखल आहे माझ्यावर. गुन्हा दाखल बाळू भाऊ लग माहिती आहे ना. बर. गुन्हा दाखल आहे माझ्यावर. जर गुन्हा दाखल आहे का? हा तर म्हणजे आता म्हणून माझ्यावर आहे ना लोन होत नाही ना. कलर हे होत गे लोन होत नाही माझ्यावर म्हणून मग घरवालीच नावावर. हॅलो. हा बरं ठीक आहे. शोरूम वाल्याचा नंबर सांगा. भाऊ सांगतो. तुमचं काय नाव? गणेश ठोके का? हा गणेश डोके. हा सुनील बोल ना. हा सुनील बोल ना. चला पण बोल ना. हॅलो कोण सोडवले? हा भाऊ घ्या 98 बाळू मार सोडा की म्हणून 98 काय म्हणलो दादा? हॅलो 98 थांब रे मुडा विषय मोठ्या थांब. 98 20 98 20 11 98 20 11 83 08
83 08 नाव काय यांचं? ते नाव माहित नाही, महाराज आहे ते सरदारजी. हिरो शोरूम मधून बोलतात काय? हा हा हिरो शोरूम संभाजीनगर मध्ये कुठे? पडेगाव. हॅलो. हा जी, हिरो शोरूम मधून बोलताय का? जी हा. मराठीत नाही का? बोलिये. मराठी येत नाही का तुम्हाला? नाही येत, येत बोलो ना. कुठून बोलते संभाजीनगर मधून तुम्ही? जी हा. अरे बाबा मराठी बोल ना. जी हा जी हा काय? अगर नाही भैया बोलो ना, सुनो ना, क्या बोलना है बोलो. हा संभाजीनगर मध्ये बोल रहे ना? हा. तो मराठी नहीं आती क्या महाराष्ट्र में? रेखो तुम्हारे नहीं, नहीं आती है. क्यों नहीं आती है? वो आपका काम नहीं है, आप काम बोलो, आपको क्या है? मेरा काम है, मैं घोड़ा लगाने का काम करता हूँ. मैं सचिन भैया पवार बोल रहा हूँ, टाइगर गुरु. मेरे पास एक कंप्लेंट आई है. मेरे बात सुनो पहले. ठीक है ठीक है. बहुत तू झाड़ पर चढ़ रहे, तू पहले बात सुन मेरी पहले. ओ हेलो दादा, क्या नाम? बोलो. गणेश ठोके. ये बंदे का तुम्हारे पास गाड़ी बुक किया था, तो गाड़ी लेने कैंसिल हो गया, तो पैसे क्यों रिटर्न नहीं दे रहे उनको? उनकी वाइफ के नाम पर है गाड़ी. अच्छा. उनकी वाइफ को बोला एक बार बात करा दीजिए, पैसे पूरे आपको रिफंड हो जाएंगे. अच्छा, वाइफ के नाम पर गाड़ी है. ठीक है ठीक है. उनके उनके वाइफ को साथ में भेजता हूँ मैं, उनका पैसा रिटर्न दे दो. ठीक है, मैंने पहले ही बोला भैया जी. ओके ठीक है. कहाँ पर तुम्हारा शोरूम? शोरूम कहाँ पर है तुम्हारा संभाजीनगर में? उनको मालूम है, उनको मालूम है. आपने आप नहीं बता सकते क्या? आप नहीं बता सकते क्या? पड़ेगा में है, मराठा होटल के सामने. अच्छा ओके. मेरे इतना इतना बोलने के लिए मेरा ये बात है कि मराठी क्यों नहीं आती आपको? हाँ महाराष्ट्र में रहो, संभाजीनगर डिस्ट्रिक्ट. मैं क्या बोल रहा हूँ बात सुनो मेरी पहले. आपको क्या दिक्कत? आपको क्या दिक्कत है बोलो ना मेरे को. तो दिक्कत है वो जो आया आपके पास, उसको पहले पूछ लो ना कि प्रॉब्लम क्या हुई है. प्रॉब्लम मेरे को प्रॉब्लम ये है कि महाराष्ट्र में रह रहो ना, तो मराठी बोलो पहले. ठीक है. जरूरी नहीं है भैया जी. क्यों जरूरी नहीं है? हाँ ठीक है. कहाँ क्या प्रॉपर आपको भेजो उसको यार. नहीं नहीं नहीं, प्रॉपर कहाँ के तू? ठीक है मैं खुद. नहीं नहीं नहीं, मेरा दवा देंगे ना, मैं खुद आऊंगा तुम्हारे शोरूम को. ठीक है, कोई बात नहीं. जब भी आना है मैं अलग तरीके से लूंगा. कहते हेलो गणेश ढोके, इतना इतना शोरूम ला ऐकूंगी माझं पहिले. हाँ भाऊ, यांच्या शोरूमला तुझ्या बाईकला घेऊन जा, पेमेंट घे जाते तू. भाऊ माझ्या तिचं भांडणं झालेलं आहे ना. अरे काही येड झवाय का तू रे? हा बर ठीक आहे भाऊ, आगल आहे का तू? हा दारुडे बिरुडे का चालत तू? जा की तुझं काम केलं ना, बाईकला घेऊन जा ना. मग बाईक भांडणं झालंय, हे झालं ते झालं का, मी तिच्या बाईकला समजू का? मी चालम भाऊ पागल. जा तुझ्या बाईकला घेऊन. हा भाऊ.